देवेंद्र जी आज येत आहेत आणि आजच्या दौऱ्यात काय विशेष आपल्याकडनं मागणी असणार? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमामधून आम्ही ही नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळावी याच्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची आज आम्ही भेट घेणार आहोत. प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये असलेली एकूण राजकीय परिस्थिती, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहरामध्ये असलेले 3 आमदार, त्यांचं असलेलं काम आणि इगतपुरी प्रामुख्याने देवळाली ह्याही दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार होते आणि एकदा आदरणीय डॉक्टर दौलतरावजी आहेर यांनी ही नाशिकची लोकसभा निवडणूक लढवलेली होती. परंतु तत्कालीन शिवसेनेला युतीमध्ये ही जागा सोडण्यात आलेली होती. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचीच एक ताकद राजकीयदृष्ट्या आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला लढायला मिळावी. या ठिकाणी सक्षम असे आमच्याकडे 2-2, 3-3 उमेदवार आहेत. योग्य उमेदवाराचा भारतीय जनता पार्टीने त्याच्यामधला विचार करावा यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत. त्यावेळच्या शिवसेनेकडे ही जागा होती आणि आता ती शिवसेना काही राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे हिच्यावरती पहिला प्राधान्याने आग्रह हा भारतीय जनता पार्टीचाच आहे. पण आता त्या शिवसेनेचे जे विद्यमान खासदार आहे, आता ते ह्या शिवसेनेत तुमच्याबरोबर आहेत ना? त्याचा विचार त्यांनी करावा, काय करायचं ते त्यांच्या पक्षाने. निश्चितपणानं या ठिकाणी मगाशी सानेसाहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार या ठिकाणी आहेत महानगरामध्ये. 65 नगरसेवक होते, महापालिका एक हाती सत्ता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची होती. त्र्यंबकसारख्या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी वर्षानुवर्ष सत्ता आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाशिक महानगरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेटवर्क आहे. काम करतायत बूथपर्यंत, त्या ठिकाणी कार्यकर्ते अनेक वर्षापासून काम करतायत आणि संघटन एक चांगलं मजबूत आहे आणि या संघटनाच्या मजबूतीवरती आम्ही या ठिकाणी ही नाशिक लोकसभेचा आग्रह कामी करणार आहोत. उमेदवार या ठिकाणी वरिष्ठ नेते हे त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. महाराष्ट्राची वर्किंग बॉडी आहे, दिल्लीवरनं या ठिकाणी उमेदवार ठरेल. आम्ही भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे अशा आम्ही आग्रह आहोत. ते या ठिकाणी 2 टर्म त्या ठिकाणी खासदार राहिले आहेत. पूर्वीच्या ठिकाणी ते शिवसेना ती जागा होती, आत्ता शिंदे गटाला त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. पण संघटनात्मक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही उजवी आहे हे कोणीही तुम्हाला पण या ठिकाणी मतदारसंघामध्ये सांगू शकेल, कारण त्यांचा एक पण या ठिकाणी आमदार नाही आहेत. आम्ही या ठिकाणी दावा करणार आहोत. आपण आज मागणी करणार आहे नेमकं कशा पद्धतीचं मागणी असणार, म्हणजे सगळे आमदार तुमची कोर कमिटी मिळून मागणी करणार? आम्ही या ठिकाणी निवेदन त्यांना देणार आहोत, त्यांच्याशी आमची कोर कमिटी त्यांच्याशी चर्चा करणार आहे की नाशिक लोकसभा ही भारतीय जनता पार्टीला कशा पद्धतीनं आपण राहिली पाहिजे, ठेवली पाहिजेत, अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी सर्वांचे विचार म्हणून चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही त्यांचं निवेदन सादर करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.